अन्न व औषध प्रशासनाची नाशिक मध्ये मोठी कारवाई। सिनरेमेडिसी मध्ये भेसळयुक्त पनीर बनवणाऱ्या कंपनीवर केली कारवाई। कारवाई 314 किलोची भेसळयुक्त पनीर करण्यात आले नष्ट। बनावट पनीर बनवण्यासाठी लागणारे रिफाइंड पामोलिन तेल वे परमिट पावडरचा साठा करण्यात आला जप्त। अन्न सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत करण्यात आली कारवाई। भेसळयुक्त पदार्थ विक्रीबाबत गुप्त माहिती असल्यास नागरिकांनी पुढे यावे, अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन। सदरची कारवाई ही सह आयुक्त नाशिक विभाग शैलेश शाडव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त उदय दत्त लोहकरे, अन्न सुरक्षा अधिकारी अविनाश दाभाडे व अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्ण महाजन, योगेश देशमुख, नमुना सहायक विकास विस्पुते, वाहन चालक सांबळे या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। सदर प्रकरणी घेतलेले नमुनेही अन्न विश्लेषक अन्न चाचणी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून अहवाल अद्याप प्रलंबित असून अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर या कार्यालयामार्फत पुढील कारवाई घेण्यात येईल। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।